आता क्लस्टरचा आय पी 192.168. सॉरी क्लस्टर नेम इकडे देऊया. हे क्लस्टर मी फेल होत होय. मायग्रेट हे आता कोणत्या मायग्रेट हे वेगळं आहे. हा विषय फोरम सेट करतो. आलं आता आता आपण त्याच्यात प्लस हे एसक्यूएल इन्स्टॉल करूया. ठीक आहे, हे झालं तुझं नोड 1 नोड 2. इथे इथे तू इथे तुला सांगतो इथे ना आपल्याला हे करायला आमच्या हार्टबीटसाठी वेगळं ठेवायला लागतं. नाही ठेवलं आता आपल्याला नाही घेत. बोमला नेट फ्रेमवर्क 3.1 HP1 टू बी इंस्टॉल नाही का याच्या ते बघूया बघूया ना बघूया. हां ठीक आहे, बरं आहे, याच्यात इनबिल्ट आहे सगळं, डाउनलोड करायची गरज नाही. तिकडे पण करायला लागेल ना. नाही तिकडे बघत तिकडे करायला लागेल. इथे आता आधी याच्यात काय करायचं, याच्यात इन्स्टॉल करायचं ना नवीन क्लस्टर बनवायचं आणि त्याच्यात तिकडे जाताना तिकडे गेल्यावर ऍड ऍड नोड टू क्लस्टर इन्स्टॉल. अरे बाबा इन्स्टॉलेशन. ठीक आहे, आता याच्या आत हे बघ हे सिलेक्ट कर न्यू एसक्यूएल सर्व्हर फेल ओव्हर क्लस्टर इन्स्टॉलेशन.
तिकडे करताना हे ऍड नोड टू एसक्यूएल. ट्वेंटी नाईन्टीन मध्ये बघायला लागेल काय आहे. ट्वेंटी नाईन्टीन मध्ये पूर्ण वेगळंच असेल डिटेल्स. सगळं बरोबर आहे. ओके नाही पण नेक्स्ट कमिंग सॅटरडेला जो करू ना रेकॉर्डिंग ते 2008 वरच करू आणि 2019 मागावून करू कारण त्याला थोडा हे लागेल ना. इव्हॅल्युएशन आय ऍक्सेप्ट. सँडी फीचर वगैरे काय गरज नाही आहे. नेक्स्ट इन्स्टॉल. Supported bytes. ठीक आहे. एम एस डी टी सी चा काय फरक. नेटवर्क बाइंडिंग ऑर्डर ठीक आहे. त्याचा पण काय फरक नाही पडत. आणखी काय चल बाकी काय सगळं बरोबर आहे. नेक्स्ट आता ह्याच्यात काय काय हे करायचं सिलेक्ट. हा हे मी तर डेटाबेस इंजिन लागेल. अनालिस्ट सर्व्हिस रिपोर्टिंग सर्व्हे नाही लागणार. ते नाही लागणार. गरज नाही त्याची. एमएसएसक्यूएल क्लायंट पण लागेल ना. हा क्लायंट सिक्वल एसक्यूएल सर्वर बुक्स ऑन. नाही 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 ते सगळं नाही लागणार. ते नाही लागणार. खाली आहे मॅनेजमेंट टूल्स बेसिक हे कर फक्त. मॅनेजमेंट टूल्स बेसिक बस. क्लायंट कनेक्ट इंटिग्रेशन क्लायंट टूल्स बाकी नाही. क्लायंट टूल्स कनेक्टिव्हिटी ठीक आहे ते पण कर. बाकी काय नाही लागणार. ठीक आहे. बिझनेस इंटेलिजन्स ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट नेटवर्क नेम. आता इकडे हा क्लस्टरचा इन्स्टन्स टाकाय. ठीक आहे. तर ह्या नावाने तिकडे आतमध्ये नवीन रिसोर्सेस बनतात. एसक्यूएल सर्व्हर इन्स्टन्स आता ह्याच्यात तू नेम्ड इन्स्टन्स पण टाकू शकतो. दादा आपण डिफॉल्ट इन्स्टन्सेस घेऊया. हा चल भरपूर आहे. जागा आहे. ठीक आहे. एसक्यूएल सर्व्हर एम एस एसक्यूएल सर्व्हर. हा इथे डिफॉल्ट त्याच्यामुळे तसं झालं नाही तर नेम इन्स्टन्स इकडे आले असते. क्लस्टर ग्रुप. द क्लस्टर ग्रुप इज रिझर्व्ह बाय विंडोज क्लस्टरिंग. क्लस्टरिंग कॅन नॉट यूज एसक्यूएल ग्रुप. खायला खायला पडेल तांदळा. ब्लँक ग्रुप बनवायला लागेल. हाय तर कर ॲड्रेस टू. काय प्रॉब्लेम आहे याला तिच्या आईला. क्रिएट एम्प्टी.
कैसा तुझा आवाज ब्रेक होतोय. आता येतोय बरोबर? हा आता बरोबर. 192.168.80.50 नेक्स्ट. युज डोमेन ग्रुप सर्व्हिस आय डी राहू दे. हा बेसिकली इकडे ती तुझी क्लस्टर सॉरी MSSQL सर्व्हिस कोणत्या आय डी ने टाकायची वगैरे ते सोडून दे. डिफॉल्ट राहू दे. SQL सर्व्हर एजंट. सर्व्हर एजंट मॅन्युअल असलं ते जायचे. स्टार्टअप टाईप मॅन्युअल पाहिजे की ऑटोमॅटिक? ऑटोमॅटिक कर, ऑटोमॅटिक कर सर्व्हर एजंट. सर करायला देत नाही आहे ते. नाही तुला ते अकाउंट नेम पासवर्ड द्यावा लागेल रे दादा. एंटी अथॉरिटी वेबसाइट सिस्टम जाऊ दे. मला काही गरज नाही आहे. डोमेन अकाउंटची वेगळी गरज नाही आहे. पासवर्ड तो ऑटो आहे. मॅन्युअलच असेल कारण ते क्लस्टर मध्ये ना. अच्छा ठीक आहे. हे दोन्ही सिस्टम मी सिस्टमने रन करतोय. नाहीतर हे जनरली तू ह्याने रन करू शकतो एखाद्या डोमेन सर्व्हिस अकाउंटने. नेक्स्ट. ते ज्याला काय द स्पेसिफाइड सर्व्हिस अकाउंट इज नॉट व्हॅलिड टू प्रोव्हाइड डोमेन अकाउंट फॉर SQL सर्व्हर एजंट. सर्व्हिस अकाउंट इज नॉट व्हॅलिड. काय त्रास आहे यार त्याला. डोमेन अकाउंट आहे. ते काढून टाक. पासवर्ड मस्ट चेंज. आता हा ना दोन्ही कम्प्युटर याच्यात टाकतो. ऍडमिनिस्ट्रेटर आवाज ब्रेक होतोय परत. मी ना आता त्याच्या दोन्ही याच्या ऍडमिनिस्ट्रेटर ग्रुप मध्ये टाकतो. db.survey. म्हणजे काय ती सर्व्हिस रन होताना काय प्रॉब्लेम नाही याचे. का माहिती नाही पण 2008 मध्ये अलाउड आहे सर्व्हिस सिस्टम अकाउंट ने का घेत नाही मला काय कळत नाही. नॉन सेन्स.
आता घेतला खरं सिस्टम नाही. नाही आलं बोलतो. हे विंडोज ऑथेंटिकेशन इकडे टाकायचं झालं तर एस एचा पासवर्ड इकडे हां हां डिफाईन ठीक करायला आहे, दे लागतो. दे जाऊ वाटल्यास ते युनिक्स विंडोज मोड. ऑथेंटिक नाही नाही ठेव ठेव, तसा फरक नाही पडत. ठीक आहे देख, आई पास सेम ठेवलास तरी हरकत नाही. ह्याच्यात आणखी पण युजर स्पेसिफाय करू शकतो एसक्यूएल ॲडमिनिस्ट्रेटर साठी. ठीक आहे, ऍड करंट युजर म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर. आपण माझ्या लोकल ॲड तो विंडोज आयडी आत्ता जो अकाउंट क्रिएट केलेला असतो, केलास तरी ऍड केलास तरी हरकत नाही. ठीक आहे. तर आता बहुतेक मोस्ट प्रॉब्ली आपण हा जो ब्लँक इन्स्टन्स इकडे क्रिएट केला त्यात सगळे रिसोर्सेस टाकेल तो. एक मिनिट मी आलो. साडे बारा झाले तुझ्याकडे. आता SSMS चा टाकतोय. बाय डिफॉल्ट बहुतेक एक डेटाबेस क्रिएट होईल ना, ऍडव्हेंचर वर्क्स का काय असतो तो. तो बेसिक तो यूजर डीबी का काय तो म्हणतात तो डेटाबेस क्रिएट होतो त्याच्यात पण मग बेसिक. तू आता जेव्हा फेलओवर करशील त्या दुसऱ्या नोडला इन्स्टॉल करशील त्याच्यात पण ते डिफॉल्ट डेटाबेस क्रिएट होतीलच ना. तो वेगळा त्याचा डेटाबेस नाही क्रिएट होत कारण तू फक्त तिकडे काय बोलतोस ऍड नोड टू क्लस्टर. अच्छा 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 फक्त SQL सर्व्हिसेस तिकडे बनणार.
म्हणजे टेस्ट करायला आपल्याला काय वेगळं हे करायची गरज नाही, पर तिथे म्हणजे पुढचं स्नो टू ला फास्ट होईल इन्स्टॉलेशन होपफुली. हे मी व्हिडिओ एडिट करून अपलोड करेन. सिक्वेल क्लस्टर इन्स्टॉलेशन इन मराठी. पण माहित नाही तिकडे सरळ तो सर्व्हिस अकाउंट का त्याने मागितलं. खरं सिस्टम अकाउंटने पण चालतं का माहित नाही, मे बी विंडोज एसक्यूएल 2012 मध्ये मे बी असेल काय माहिती नाही मला, पण बघायला लागेल. पण चालतं खरं सिस्टम अकाउंट बेस्ट नोकरी नाही, ज्याला डोमेन अकाउंट लॉक झालं हे नाही, पासवर्ड एक्सपायर झाला. मैं एक हे पण घेऊन येतो, काय तुझा वेबकॅम पण घेऊन येतो आणि हेडफोन्स पण घेऊन येतो. हेडफोन्स किंवा हे पण चालेल असं काय नाही, हा आवाज स्पष्ट आहे तुझा, फक्त मधून मधून जरा प्रॉब्लेम यात काय होतो आता ह्याच्यात काय, हे माझे मोबाईलचे हेडफोन्स आहेत 3.5 mm जॅकवाला सिंगल, आणि डेस्कटॉप मध्ये काय तुझा हेडफोनसाठी आणि माईकसाठी वेगवेगळे पॉईंट्स आहेत, जॅक वेगवेगळे, ह्याच्यात काय एकच जॅक आहे ना.